आणि पटकन एक चिठ्ठी काढायची यामधून काढशील खालची का खालची हां झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी आता हे नाव जाहीर करतो हे नाव आहे पूनम धनंजय तांबे तुम्ही या नमस्कार नाव सांगा पूनम धनंजय तांबे बरं घरी कोण कोण आहे सासू मिस्टर आहेत दोन मुलं आहेत आता मिस्टर कुठे आहेत मिस्टर आज पुण्याला गेले माता घरातलं कोण आहे इकडे सासूबाई आहेत बोलवा त्यांना आई या या आज सुनेचं नाव आलंय कसं वाटतंय हो छान वाटतंय छान वाटतंय बरं घ्या उखाणा घ्या निळ्या निळ्या आकाशातून विमान चाले फास्ट धनंजयचे नाव घेते होम मिनिस्टर साठी खास इकडनं जातो विमान टाळ्यामधून शुभेच्छा देऊया बघूया कोण जिंकणार पैसा या ठिकाणी अनेक बॉलिंग बॉटल उभ्या केलेल्या आहेत स्माइली चेंडू एक टप्पा पडून त्या टेबलवरती जाऊन थांबला पाहिजे दोघींना 10 संधी आहेत 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ज्यांना मिळणार आहे जरा जोरदार टाळ्या वाजवून शुभेच्छा द्या खेळा तुमच्यापासून सुरुवात एक थांबा दोन थांबू द्या तुम्हाला घाई आहे का घरी बोलवलंय लवकर 5 संधी झालेल्या आहेत आणि 2 ही गुणसंख्या आता पुढच्या 5 संधी तुमच्यासाठी एक दोन तीन थांबा 5 संधी झालेल्या आहेत यांची गुणसंख्या 3 तर या वहिनींची गुणसंख्या आहे 2 आता बघूया काय होणार या खेळात एक 4 झाले 5 या वहिनींची गुणसंख्या आहे 5 आणि आता 5 संधी तुमच्यासाठी आहेत पाच आता एक गुण महत्वाचा आहे आताच खरी कसोटी आहे अभिनंदन झी मराठी कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी सासूबाई सुनेने बक्षीस दिलं झी मराठी कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी अभिनंदन उपविजेत्या ठरल्या तांबे वहिनी त्यांना झी मराठी कडून हे चांदीचं नाव अभिनंदन आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या काळे वहिनी त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ती पैठणी अभिनंदन पुणे जिल्ह्यातला तालुका शिरूर आणि शिरूर तालुक्यातलं या न्हावरे या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथे संपतो आहे आणि आता या पुढच्या भागात आपण आलेगाव या ठिकाणी जाणार आहोत आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात आलेगावमध्ये नमस्कार